काय ग ती बया का आली होती आणि तू अनिरुद्धला तिच्या बरोबर काय जाऊ दिलंस? तुला कळत नाही आहे का मुद्दाम करतेस तू? आजी, संजना गौरीकडे राहायला आली. निर्लज्जपणाचा कळस झाला. आता कब्जा करते ती अनिरुद्धवर आणि तू गप्प बसलेस. सरळ घेऊन जाऊ दिलंस तू त्याला? खरं म्हणजे डॉक्टरकडे तू त्याच्या बरोबर जायला हवं होतंस. तुझं काम होत ते आणि तू सोडून दिलंस त्याला. अगं पण अभि गेलाय ना त्याच्या बरोबर? हो गेलाय ना, गेलाय. पण येताना तू परत एकटाच येणार आहे. बघा तुम्ही ती बया तिथून परस्पर अनिरुद्धला आपल्याकडे घेऊन जाणार आणि परत काही इथे येऊ द्यायची नाही. आता तर काय माझा अनिरुद्ध आपला आपण येऊ सुद्धा शकत नाही. त्याचा चेहरा कधी बघेन कुणास ठेवू? अगं तो काय लहान बाळ आहे का? कुणी त्याला हाताला धरून घेऊन जायला? हा तोंड उघडायला काय झालं होतं त्याला? सगळा आरडाओरडा इथं करेल. तिच्या समोर काही नाही बोलत तो. गेले 4 दिवस झाले मी हा तमाशा बघतोय नुसता. अनिरुद्ध इथं राहील की तिथे जाईल? अरे जाईल, त्याला वाटेल तिथे तो जाईल. आणि आजी, बाबा जर संजनाकडे राहायला गेले तर बरंच आहे ना? हो रे, बरंच आहे ना. तुला आणि तुझ्या आईला हेच हवंय ना. तो इथे आलाय ना, ते नाईला जास्त सहन करताय तुम्ही दोघं. अरे एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलाय तो, तरी तुमचं जुना रडगाणं सुरूच आहे. अरुंधती, मी तुला सांगून ठेवते, जर अनिरुद्ध परत तिच्याकडे गेला ना तर ते तुझ्यामुळे असेल. समजलं? हो आई, सगळं समजलं. गेली 25 वर्ष तुम्ही मला सांगताय आणि मला सगळं समजतंय. कधीतरी यांनाही समजवून सांगा की मी का जाऊ दिलं, माझी कर्तव्य काय, अशा परिस्थितीत मी कसं वागायला हवं, काय करायला हवं, कसं बोलायला हवं, सगळ्या अटी नियम तुम्ही मला चोख घालून दिले आहेत आई. आणि यांचं काय? मी नाही यांना जाऊ दिलं आई. यांना विचारा की हे का गेले? काय यांनी स्पष्टपणे तिला सांगितलं नाही की मला तुझ्याबरोबर यायचं नाही म्हणून? अरे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याला इथं राहायला यायचंय म्हणून. मग आत्ताही सांगायचं होतं का? मूक घेऊन गप्प बसले. काय झालं असतं? तिला वाईट वाटलं असतं, ठीक आहे. त्यामुळे यांना काय फरक पडतो? काय नाही, त्यांना ना हिला दुखवायचंय ना हे घर सोडायचंय. त्यांना वाटलं तेव्हा ते निघून गेले, त्यांना वाटलं तेव्हा तिथे आले, इथेच राहायचं म्हणाले. हे सगळं त्यांच्या मर्जीने करते आई. हो, प्रत्येक बाबतीत मला का जबाबदार धरलं जात आहे? का मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधिले? कारण तू अजूनही त्याची बायको आहे अरुंधती. नाही आई, मी त्यांची बायको होते, आता नाही. आणि माझ्याही आधी त्यांनी हे नातं नाकारलंय. आमच्यामधलं नवरा बायकोचं नातं आता संपलंय आणि माझी सहनशक्ती सुद्धा संपली. आता ते कुठे जातात, कोणाबरोबर जातात, का जातात, या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत आणि मला शोधायची नाही येत आहे. जायचंय खुशाल, जा बस, एवढं सोपं आहे माझ्यासाठी. आणि यश, मी तुलाही सांगून ठेवते, तू त्यांना का जाऊ दिलंस हा प्रश्न इथून पुढे मला कोणीही विचारायचा नाही. 25 वर्ष मी त्यांच्या सावलीसारखे जगले, सतत त्यांच्या मागे मागे राहिले. पण आता मला पुढे जायचंय आणि मी पुढे गेली आहे. मला मागे खेचू नका आई, मी तुमच्या पुढे हात सोडतो. मला माफ करा आई, माझा आवाज चढला. पण सारखं सारखं ना तेच तेच प्रश्न ऐकून मी कंटाळली आहे. खरंय तुझं, तुझ्यासाठी आता तुमचं नातं संपलंय. तू त्याची बायको राहिली नाहीयेस, मग आता तू सून तरी कशी राहशील? सूनही राहिली नाहीस. बरोबर आहे तुमचं, मी तुमची सून नाहीच आहे, मुलगी आहे तुमची.
म्हणून कधी कधी हक्काने मनातलं बोलते. आई समोरच मुलगी मन मोकळं करते नाही. मला माफ कर. बसा ना, मी चहा करते सगळ्यांसाठी. काका काय वाटतंय तुम्हाला? आता बरीचशी इम्प्रूव्हमेंट आहे. आता पहिल्यापेक्षा बरीचशी सुधारणा झाली, पण हाताला मात्र फार जपावं लागणार आहे. बाकी पुष्कळ सुधारणा आहे. काय अनुरोध? हो काका, आता मला बरंच बरं वाटतंय. फक्त दोन वेळा उठताना आम्हाला चक्कर आली होती. तसं विनायक मला फोनवर म्हणाला, पण ते फार फ्रिक्वेंट नाही आहे म्हणून ठीक. पण असं सारखं सारखं व्हायला लागलं तर ताबडतोब कळव. ठीक. आणि हे अनिरुद्ध, कुणाच्याही मदतीशिवाय जिने चढ उतार करणं आणि अंगणामध्ये फिरणं हे शक्यतो टाळा. कुणाला तरी मदतीला बरोबर असू दे. काका, सतत माझ्याबरोबर कोणीतरी असतंच. घरी सगळे माझी खूप काळजी घेतात, मला काही त्रास होऊ देत नाही. इतक्या कमी दिवसामध्ये माझी तब्येत सुधारली ना, ती माझ्या फॅमिलीमुळे. चांगलंच आहे अभिषेक. ह्याची अँटोबायोटिक्स तर आता संपलीच आहेत. पेन किलर सुद्धा आता अगदीच हात दुखतोय असं वाटलं तर दे त्याला. रात्रीसाठी एक गोळी देतो मी, लिहून तेवढी मात्र चालू ठेव. कधी कधी काय होतं की अँटोबायोटिक्सचा जास्त डोस झाला तर शरीरावर त्याचे उलटे परिणाम होतात. बाकी विनायकला सांग, मी फोन करतो. येतो, मला एक अपॉइंटमेंट आहे. आम्ही पण निघतो सर. ओके. अभि, आता मी तुला रेस मध्ये हरवू शकतो. आनंदाने हरीन मी. चला घरी जाऊया. अनिरुद्ध, तुला आता तसं बरं वाटतंय ना, मग कशाला उगाच दुसऱ्यांना त्रास द्यायचा? आपण आपल्या घरी जाऊ. चल. चल. अभि, अभि काय रे, अनिरुद्ध कुठे आहे? म्हणजे ते मला वाटलंच होत. बघितलंस ना, बघितलंस ना, मी काय वेडी आहे म्हणून बोलते? ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालंय. गेला अनिरुद्ध तिकडे गेला. आई, मी आलोय.
आलास ये ना बस यश पाणी घेऊन जा ये ये या मला सर डॉक्टर काय म्हणाले आधीपेक्षा खूप चांगले इम्प्रूव्हमेंट आहे फक्त व्यवस्थित पथ्य पाळले पाहिजे आई मी योगाला जाऊन येते अगं थांब अगं मला तुझ्याशी काय बोलायचं थांब जा बोला नाही अगं बस ना बस अगं बस की अरुंधती अगं अनिरुद्धचा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा मी नवस बोलले होते म्हटलं होतं माझा अनिरुद्ध वाचला आणि त्याची तब्येत सुधारली तर मी सत्यनारायणाची पूजा घालीन आता अनिरुद्धची तब्येत बरीच बरी झाली आहे ग तेव्हा नवस फिरायला हवा मी तर विचार करते आपण उद्या सत्यनारायणाची पूजा घालूया कसं हो करूया नाही मी काय म्हणते तू आणि अनिरुद्ध दोघं बसाल ना पूजेला नाही म्हणू नको सर शेवटी हे सगळं अनिरुद्धच्या तब्येतीसाठी तर चाललंय आई यांच्या तब्येतीसाठी पूजा घालीन असं बोलला होता तुम्ही हो आम्ही दोघं पूजेला बसू असं बोलला नव्हतात ना मग झालं तर आई मला प्लीज अशी कुठलीही गोष्ट करायला सांगू नका जी माझ्या मनाला पटणार नाही आणि जी मला जमणार नाही दिवाळी ते पाडव्याच्या दिवशी तुम्ही मला यांना ओवाळायला सांगितलं मला नाही जमलं आई आणि मनात नसताना जोडपं म्हणून बसलो तर ही देवाची फसवणूक होईल ना आणि देवाला काय फसवायचं त्याला सगळं दिसतंय त्याला सगळं कळतंय नको आई मला पूजेला बसायला नाही जमणार कांचन नवस तू बोलली होतीस ना मग आपण दोघं पूजेला बसू नाहीतरी तुला हाऊस आहेच की आणि अरुंधती म्हणते त्याप्रमाणे पूजा होणं महत्वाचं ती होईल काळजी करू नकोस खरंय आई तुम्ही दोघं बसा ना आणि मी आहेच मी सगळी तयारी करून देईन चुकलंच माझं माझ्याच घरात मी कुणालाही गृहीत धरू शकत नाही हे कळायला हवं होतं मला हे तुला विचारायला हवं होतं असं नका बोलू आई कांचन मी तुला मागही म्हटलंय अरुंधतीवर कसलीही सक्ती करू नकोस आपण बसू मी कुणावर कसलीही सक्ती करत नाहीये पण तुम्हाला माहित आहे ना मी खाली बसू शकत नाही पूजा कशी करणार हरकत नाही तू खुर्चीवर बस तेवढ्यावरून काय देव नाराज होणार नाही आपण बसू अरु तू पूजेची सगळी तयारी कर हो आप्पा गौरी गेल्या वेळी संजना तुझ्याकडे राहायला आली होती त्याचे काय भयंकर परिणाम झाले होते आठवतंय ना आणि पुन्हा तू तेच करतेस हॅलो यश 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 मी तुला हाक मारतीये निदान एक्नॉलेज तरी कर कशासाठी काय बोलायचं आता अरे गौरी मला तुझ्याशी काही बोलायचं नाही समजत नाहीये का तुला यशात माझी काय चूक आहे अरे माझी सख्खी मावशी आहे ती आणि काकू म्हणाला तसं तुमची कोणी नाहीये ना ती पण तरी तुम्ही तिला थांबवू शकता का घरात येण्यापासून नाही ना मग मी कशी काय थांबवणार आणि
तू सारखी माझ्यावर का चिडचिड करतोस? मी काय केलंय? माझ्यावर का चिडतोस तू सारखा? गौरी, हे बघ, तुला माहितीये. गौरी, काय झालं? नाही, आम्ही जस्ट बोलतोय, फार विशेष नाही. नाही आहे, विशेष आहे. संजना, मला ना तुझा आता इन्सल्ट करून सुद्धा कंटाळा आलाय. तुला काहीच लाज नाहीये का? यश, तोंड सांभाळून बोल. अजून काही महिन्यांनी तुझे बाबा आणि मी ऑफिशियली नवरा बायको होणार. तू एका तरुण मुलाशी त्याच्या वडिलांबद्दल बोलतेस याचं तरी भान ठेव. त्यात काय? त्यात काय? दिस इज दी फॅक्ट. त्यानंतर आपले संबंध येणारच आहे. तू टाळण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी टाळू शकणार नाहीस. सो यू बेटर ऍक्सेप्ट इट. आणि माझ्याशी नीट बोलायचं. तू हे जर असाच वागत राहिलास ना तर मी तुझं आणि गौरीचं नातं पुढे जाऊ देणार नाही. कळलं? मग तूही एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुझा आणि माझा कधीही कुठलाही संबंध येणार नाही हे मी बघतो. मग तू माझ्या वडिलांशी लग्न कर किंवा करू नकोस. आणि दुसरी गोष्ट, गौरी आणि माझ्या नात्याचं काय करायचं हे आम्ही आमचं ठरवू, तू तुझं बघ. आणि तू काय गौरी आणि माझं नातं तोडणार? मीच आज तिला सांगतो. गौरी, तू जर या बाईशी संबंध ठेवलेस तर मीच तुझ्याशी कुठलंही नातं ठेवणार नाही. त्यामुळे आता तू ठरव की तुला माझ्याबरोबर आयुष्य काढायचंय की हिची लुडबुड सहन करायची. गौरी, या मुलाशी संबंध नाही ठेवलास ना तर बरं होईल तुझ्यासाठी. खूप गरम डोक्याचा मुलगा आहे हा. बर विमल, मटकी भिजव आणि जरा जास्तच भिजव. आईनी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे. केदार विशाखा येणार आहेत. अजून कोणाकोणाला बोलवलंय माहिती नाही. बर, आणि उद्या लवकर येतो. अचानक पूजा? हो, आई यांच्यासाठी नवस बोललो होतो. वहिनींनू, मी पण नवस केले होते. एकशे एक प्रदक्षिणा घालतलंय म्हणाल. हो, घातलंय. छान. बरं, दादा तर बरे असत नाही? हो, बरेत. आपण गेला होता डॉक्टरांकडे? हो, गेले होते ना. ठीक आहे सगळं, फक्त हाताची काळजी घ्यायला हवी. वहिनीने एक विचारू, ती बाया पुन्हा किती हळली? काय असं तिचा सारखा हाय? जाऊ दे विमल, आपण आपल्या हातात असलेल्या गोष्टींविषयी बोलू. तसा नाही, पण एकदा ना तिच्या झिंजा उपटून तिका घरातून हकलून देवा, नाहीतर ती हडणार ना. ती कोणी असलं तरी अशी भाषा नाही वापरायची. अरुंधती, ए अरुंधती. हा आई. हे बघ बाई, तुला काय बोलायचं ते बोल, पण मला जे करायचं आहे ना तुझ्यासाठी ते मी करणार. आई, मी तुम्हाला कुठे काय बोलले? जाऊ दे ग, मग सगळे बोलणार. ही सोडून देतच नाही, धरूनच ठेवते म्हणून. असो, मी काय म्हणते, तुला पूजेला बसायचं नाही आहे ना तर नको बसू ना. पण ही साडी तरी नेशील की नाही? ही साडी कशाबद्दल? अग, विशाखाकडे गेले होते ना मी, तेव्हा तिची सासूबाई आणि मी दोघीने जाऊन ही साडी घेतली. तुला मी तुझ्या वाढदिवसाला देणार होते पण विसरले. आता तुनेस. हा, बघ तरी कशी आहे. बघते, बघू. आवडली? छान आहे आई, तुम्ही नेहमी छानच साड्या घेता. बघ ना, छान हाय तो रंग ना तुमच्यावर खुलून दिसतलो. नक्की नेसील मी आज. वैदिनू, आजी तशा चांगल्या असत नाही, इतकं पण वाईट नाही. तू मध्ये मध्ये का बोलतेस? अरुंधती, हिला समजाव नाही तर कामावरून काढून टाकेन तिला. आई, आत्ताच ओरडली मी तिला, विचार करून बोलत जा म्हणून. काय नाही, डोक्यावर चढवून ठेवलीस तिला. तरी अनिरुद्ध सांगत होता काढून टाक तिला म्हणून. नाही नाही आई, मी तिला समजावून सांगते. विमल, तू जा अंगणातन कढीपत्त्याची पानं आणून दे मला. जा लवकर, पळ. हा, गेली आई ती. तू समजाव हा तिला, सांगते. आणि हो, अगं पूजेसाठी अनिरुद्धला झप्पा लागणार. हा, तो कपाटातून काढून दे. त्याच्या वस्तू कुठे ठेवलेल्या असतात त्याला सुद्धा माहीत नसतं. तूच व्यवस्थित ठेवतेस ना सगळं.
म्हणून सांगते तुला. एक झबा काढून दिल्याने तू काय तिची बायको होणार नाही, समजलं? व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.